जम्मू मधून ही बातमी आहे। श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरती रामबन जवळ एका निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळलेला आहे आणि या बोगद्यामध्ये 9 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे। अभिषेक मुठाळ या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील। अभिषेक बरोबर अमोल, जे रामबन मध्ये जम्मू काश्मीर जम्मू श्रीनगर महामार्ग आहे तिथे एका बोगद्याचा काही भाग जो आहे तो कोसळला आहे। यात एकूण 9 जण अडकले होते, यातील 2 जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, मात्र अद्याप 7 जण यामध्ये अडकल्याची माहिती आहे। सध्याला बचाव कार्य जे आहे ते युद्धस्तरावर हाती घेण्यात आलेलं आहे। खुनी नाल्यातील बोगद्याच्या समोरचा एक छोटासा भाग होता, त्याच्या तपासादरम्यान हा जो बोगद्याचा काही भाग आहे तो कोसळल्याची माहिती आहे। पोलीस आणि लष्कराकडनं तातडीनं या संदर्भात संयुक्त बचाव मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि बाकीचे जे 7 जण अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अमोल अभिषेक धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।